म्हणजे नमस्कार, मी रोशन पवार, तुम्हा सर्वांचं आहे स्मार्टजेच्या या नवीन व्हिडिओमध्ये, एक छोट्याशा ओपिनियन देणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर पुढे जाण्याआधी, माझं मत तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी, आपल्या एका मित्राने, देव सावंत या मित्राने, कोकणवर आधारित एक छान लघुपट बनवलाय, त्याचा छोटासा ट्रेलर पाहूयात आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात. खूप छान व्हिडिओ बनवलाय, आधी ट्रेलर पाहू आणि मग त्याच्याविषयी पण थोडस मी बोलतो. पाहूयात ट्रेलर. आता लोक म्हणतात ना, कोकणी माणूस खेकडो हा, असंही मी खेकडो. कारण ह्या कोकण सोडून जे मोह मायेच्या जगात जाऊ बघतात ना, त्या सगळ्या खेकड्यांका हाडून परत वडून मी हयत बसवतलं आणि सांगतलं, हीच तुमचं जग असं आणि हयच काय तर आमचं सुखी होत. आज काय तो जमिनीचं सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. जरा माझ्या पैशाचं पण बघा. हीच तर खरी कोकणातली गंमत हा. कधी परको माणूस आपलं होईल आणि आपण त्याचं होऊ, हे त्याचा टेका कळणार नाही बघा. माझा हा प्रवास जगण्याचा खरा आनंद शोधण्यासाठीचा. तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला देव सावंत या युट्यूब चॅनल वर पाहायला मिळेल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कोकणच्या विकासाच्या नावाच्या खाली कोकणच्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास कशा प्रकारे होतो हे दाखवण्याचा त्याने छान प्रकारे प्रयत्न केलाय. तर तो नक्की व्हिडिओ पहा आणि नुसता व्हिडिओ पाहू नका, तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात त्या आचरणात देखील आणायचा नक्की प्रयत्न करा. तर आता राहिलं माझ्या ओपिनियनचा, बरेच जण त्यासाठी वाट पाहत आहेत. तर ओके, पण आता आधी काय करूया, मी गेल्या वर्षी एक माझं मत सांगणारा व्हिडिओ बनवला होता, तो पाहूयात का? कारण बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसावा, त्याच्यामुळे तशा कमेंट येत आहेत. तो व्हिडिओ पाहूयात आणि मग पुढे आता मी तुम्हाला जे काय असेल ते सांगेन. चला तो जरा व्हिडिओ पाहून घेऊया. तर काहींचे गैरसमज झालेले आहेत, तर ते गैरसमज दूर करण्याचा हा व्हिडिओ असणार आहे. तर असं आहे की काही कमेंट्स, म्हणजे आता मागचाच व्हिडिओ पहा ना, आधी कुठून बोलू, आधी मी सुरुवात आता मुख्य मुद्द्यापासून सुरुवात करतो. म्हणजे तुम्हाला थोडंसं ज्यांना कन्फ्युजन झालेलं आहे की तुम्हाला तुम्ही वाट पाहते की मेन आधी पहिला मुद्दा आहे की आपल्या एस मराठी चॅनलवर व्हिडिओ काय येत नाहीत. एवढा विनाशकारी प्रकल्प येतोय तर त्याच्या विरोधात आपल्या चॅनलवर व्हिडिओ काय येत नाहीत, तर त्याचंच उत्तर आता तुम्हाला पुढे मिळणार आहे. तर त्याचं पण एक ते उत्तर तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्हाला आधी माझं पूर्ण ऐकावं लागेल, कारण त्याच्यामागे ना खूप कारण आहेत आणि ते सगळं ऐकल्याच्या नंतरच ठरवा. तर आता हां, पहिला एक एक गोष्टीनं आपण सुरुवात करूयात. तर पहिली गोष्ट की त्या दिवशीचा व्हिडिओ, म्हणजे आता मागचाच व्हिडिओ, कालचाच व्हिडिओ समजा, तर तो व्हिडिओ त्या व्हिडिओच्या खाली असे पण कमेंट होतात की एकीकडे काय चाललंय आणि एकीकडे तुम्ही मौज मजेचे व्हिडिओ कसे अपलोड करतायत. तर असं असतं की आमचे व्हिडिओना शेड्यूल केलेले असतात, की व्हिडिओ पुढे शेड्यूल करून लावलेले असतात आणि आम्ही जॉबला जातो, त्याच्यामुळे आम्हाला आठवड्याभराचा वेळ नसतो की रोज व्हिडिओ बनवून रोज त्याच त्याच दिवशी अपलोड करतो. त्याच्यामुळे आम्ही प्लॅनिंग करून हा व्हिडिओ ह्या दिवशी, हा व्हिडिओ ह्या दिवशी असं ऑलरेडी अपलोड करून टायमिंग दिलेलं असतं युट्यूबला, ते त्या दिवशी तो रिलीज होतो आणि ते व्हिडिओ जुने असतात. तर काहींचा समज होतो की हा याच दिवशीचा व्हिडिओ आहे, तर तो एक गैरसमज मी इथे दूर केलाय. तर हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर या विषयावर बोललं का जात नाही. तर आता हा आता अजून एक मुद्दा की असा समज आहे की आता बारसुगावमध्ये मोठा प्रकल्प होणार, मस्त आम्हाला मोठे पैसे मिळणार आणि मग आम्ही श्रीमंत होणार, अशा पण कमेंट्स आहे माहिती ना. तर असं काही नाही, समजलं ना असं. आणि माझ्या बाबतीत तर सांगायचं म्हणजे आम्ही इथे बारसू, तुम्हाला माहिती आहे बऱ्याचदा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, आमचं मूळ गाव आंबोळगड माहितीये ना. तर बारसुगावामध्ये आमचं, म्हणजे आम्ही इथे पाहून आहे, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे इथे, म्हणजे इथे आमची तुम्हाला वाटेल की जमीन जागा वगैरे खूप सारी आहे, तर असं काही नाही, समजलं ना. तर हा एक मुद्दा. त्याच्यानंतर दुसरी मुद्दा की व्हिडिओ येत नाहीत ह्या संदर्भात म्हणजे मी प्रकल्पाला समर्थन करतो का, तर एकच गोष्ट सांगू इच्छितो. आपले व्हिडिओज सगळे निसर्गरम्य वातावरणात असतात आणि अशा निसर्गरम्य वातावरणात आपला निसर्गाला हानिकारक ठरेल अशा कोणत्याही प्रकल्पाचं, म्हणजे आपल्या तुम्हाला आता आजी सांगेल की आजीने ते इतके वर्ष शेती केले वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी, तर त्या ज्या काही आठवणी आहेत त्या उद्ध्वस्त होणार असतील आणि निसर्गाचे मेन म्हणजे निसर्गाचं प्रदूषण होणार असेल अशा कोणत्याही प्रकल्पाचं आम्ही समर्थन करीत नाही. समजलं ना, जो प्रकल्प निसर्गपूरक असेल, जो ज्याने कोणत्याही प्रकारची निसर्गाची हानी होणार नसेल, अशा प्रकल्प असे किती प्रकल्प आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. आणि आता पुढे येणारच आहे की याचं म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्या संदर्भाचं म्हणजे असं ते बोलत का नाही वगैरे वगैरे, ते आता तुम्हाला सांगणार आहे.
एखादा मुद्दा कुठला राहून जाऊ शकतो आता माझ्या बोलण्यातून, कारण मी हे काय कुठलं असं स्क्रिप्टेड नाही, जे मनात येईल ते बोलणार आहे. तर या चॅनलची जेव्हा सुरुवात झाली ना, किंवा हे चॅनल जेव्हा सुरू, म्हणजे जेव्हा ठरलं की असं असं आपल्याला हे करायचं आहे, त्या दिवशी पहिल्या दिवशीपासून, आता तुम्ही मागचे व्हिडिओ काढून बघा की या आपल्या चॅनलवर कधीतरी एकदा तरी एखादा सेन्सिटिव्ह विषय आला का, कधीतरी एखादा विषय म्हणजे किंवा एखादा विषय पॉलिटिक्सला टच करेल, किंवा जिथे मध्ये ज्याच्यामध्ये पॉलिटिक्स असेल, किंवा एखादा विषय कुठली तरी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करेल, किंवा ज्याच्याने काहीतरी माझ्या बोलण्यामुळे काहीतरी होऊ शकतं असा विषय कुठे आलाय का पहा. म्हणजे मागच्या काही बऱ्याच व्हिडिओंमध्ये तर एक असे ठाम निश्चय केलेला होता की अशा प्रकारचा कोणताही जिथे भानगडी होतील वगैरे वगैरे, कारण हे माझ्या घरातून शिकवलं आहे की घरातून सांगितलेलं आहे की या तुझ्या ज्या काही जे आधी तर पहिलं मुळात मी हे काय करतोय तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतोय, तर त्याच्या माझ्या पप्पांना काही आता आता कुठे कुठे जरा जरा वाटू लागलंय, पण ते तर पडत नाही. हा कॅमेरा कधीच फुटेल म्हणजे हे तुम्हाला जे मी व्हिडिओ करून चांगले दाखवतोय ना तेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही हा कॅमेरा. म्हणजे कसं एखादा कुठल्या तरी बाबतीत म्हणजे कुठल्या तरी बाबतीत पप्पांकडे कुठलाही काही कोणी आला आणि बोलला ना येऊन, म्हणजे मग ते चांगलं असो वाईट असो पप्पांना त्या गोष्टी म्हणजे कसं कळत नाही आपले. आणि वडिलांचं ह्याच्या आधी आई वडिलांचं न ऐकून घेतलेले निर्णय मी आजपर्यंत भोगतोय, त्याच्यामुळे आई वडिलांचं बोलणं किती ऐकावं ना हे मला या वयात चांगलं कळते. त्याच्यामुळे असा कुठलाही मुद्दा असेल ना तो आपल्या चॅनलवर आजपर्यंत कधीही नव्हता आणि घेणार देखील नाही, म्हणजे असा कुठल्या तरी कॉन्ट्रोवर्सी तयार होईल त्याच्याने किंवा माझ्या बोलण्यामुळे काहीतरी होऊ शकतं किंवा वगैरे. आणि हेच आहे ना की तुम्हाला काय आता सांगितलं की म्हटलंस मी की समर्थन करतोय असं वाटत असेल ना तर पूर्णपणे तुमचं ना मत चुकीचं आहे. म्हणजे आम्हाला तुम्हाला मी हे यूट्यूब चॅनलसाठी नव्हे किंवा माझ्याकडे आता छोटासा म्हणजे मी सरकारी जॉब आहे यासाठी मी इथे कोकणात राहतोय असा अर्थ नव्हे. ज्यावेळेस मी लहान होतो ना आणि ज्यावेळेस मी एकदाच मुंबईत गेलो होतो आणि जे मुंबईत म्हणजे शहरात गेलो होतो सांगलीत झालो होतो आणि ती शहराकडची लाईफस्टाईल सांगलीतली लाईफस्टाईल पाहिली होती ना तेव्हाच ठरवलं होतं काहीही झालं तरी चालेल कुठेही काहीही करावं लागलं तरी चालेल मी इथेच राहणार. आईला माहिती आहे की मी इथेच राहणार इथेच मी काहीतरी करणार आणि असं नव्हे की मला म्हणजे आणि नंतर मग आपली माझे जे कष्ट होते लहानपणीचे त्याच्यामुळे माझा सरकारी जॉब लागला ही भाग वेगळी त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर मला काहीतरी करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही आशिषाने मी हे यूट्यूब चॅनल चालवतो ही एक भाग वेगळी कारण आशिषाने माझं पहिल्यापासून मत होतं की आपल्याला इथेच राहून इथेच काहीतरी करायचं आहे आणि इथे राहून इथेच काहीतरी स्वतः करायचा इतकाच विषय नव्हता याच्या आधी. म्हणजे हे खूप वर्षापूर्वीचं आहे एक जवळजवळ हे एक 7-8-10 वर्षापूर्वीचं प्लॅनिंग आहे की इथे राहून आपण आपली जी काय मित्रमंडळी आहे ना त्यांना काहीतरी उभं करून द्यायचं आहे आणि त्याचीच ही हळूहळू वाढता म्हणजे आमची तिकडे कल आहे स्टेप आहे की त्यांना काहीतरी इकडे आपल्या आपलं आपल्याकडे जे काही नॉलेज आहे आपल्याकडे जे शिक्षण आहे किंवा आपल्याकडे माझ्याकडे एक बिझनेस माइंड अशी बिझनेस माइंड आहे की काहीतरी आपण व्यवसाय करू शकतो तर एक छोटासा व्यवसाय उभा करून त्यातून आपल्याकडचे जे युवक आहेत त्यांना रोजगार निर्मिती ह्या सगळ्या मुद्दे हे सगळे मुद्दे आम्ही आहेत पण ते इम्प्लिमेंट करायचे हळूहळू आणि इम्प्लिमेंट केल्याशिवाय आम्ही काय बोलू नाही शकत. दिवस तरी असा बोलतोय आणि मग ते त्यावेळेस इम्प्लिमेंट नाही झालं तर ते चुकीचं ठरेल. मग ते हळूहळू स्टेप बाय स्टेप आम्ही तिथपर्यंत जाणार होतो. आणि हाच मुद्दा की या बरेच जण म्हणतात की ह्या तुम्ही प्रबोधन करा किंवा लोकांचं हे करा वगैरे वगैरे, तर ते सगळं करता आलं असतं पण त्याच्यामागे ना काही अशी कारणं आहेत म्हणजे ते म्हणजे इतकी कारणं अशी आहेत की ते मी त्या एका गोष्टीमुळे ना असं होईल की तुम्ही जे आज म्हणजे मी चांगले चांगले व्हिडिओ पाहताय ना ते व्हिडिओ पण पाहिजे बंद होतील म्हणजे माझं करायचं बंद होईल व्हिडिओ करणं बंद होईल. तर अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि इंटरनल जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते मी असं उघडरित्या दाखवू शकणार नाही म्हणजे काय पॉसिबल नसतात कारण कसं आहे ते तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथून तुम्हाला एखादी गोष्ट ठरवणं ना म्हणजे सोपं असू शकतं पण मी इथे ह्या स्पॉटला राहतो त्यामुळे इथे काय कंडिशन आहे इथे काय चाललंय किंवा इथे जे काय होत आहे ना ते त्याचा किती परिणाम होतोय आमच्यावर किंवा आमच्या फॅमिलीवर किंवा इवन पुढे काय प्रॉब्लेम होऊ शकणार आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा आता तुम्ही समजदार जे व्यक्ती समजदार आहेत किंवा ज्या ज्या व्यक्ती आता आम्हाला इतके दिवस फॉलो करतायत त्यांना तर माझी मतं कधीच पटलेली असणार किंवा कधीच समजली असणार की ह्याच्यामध्ये काहीतरी याचं काहीतरी ठोस कारण असू शकणार. आणि विचार केला तर प्रबोधनाचा असे जे काही टॉपिक आहेत ना जिथे प्रबोधन केलं पाहिजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत जिथे कॉन्ट्रोवर्सी होत नाही किंवा जिथे काही कुठल्याही आपण कुठल्याही एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या नजरेत येत नाही किंवा आपल्याला आपण गरीब माणसं किंवा आपण तुमच्यासारखा एक म्हणजे साधा बोळा एक साधा सिम्पल माणूस आहे हे चॅनल आहे ह्याच्यामुळे मला चार लोक ओळखतात ही भाग वेगळा हे नसतं तर काय आलं असतं माझं सिम्पल आयुष्य जगता आलं असतं म्हणजे जगलो असतो मी तसंच मला पुढे देखील जगायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं
थोडीशी प्रायव्हसी महत्वाची असते, कारण बाकीचा एखाद्या गोष्टीला एखादा एखादा निसर्गावर संकट ओढवणाऱ्या एखाद्या प्रकल्पाला विरोध करणं हे तर पाठीमागे चालूच राहील, पण त्या सगळ्या गोष्टी कॅमेरा टिपून कुठेतरी त्या फ्रंटला येऊन असं म्हणजे काहीतरी कुठेतरी एक सगळ्यांच्या नजरेत येऊन कुठेतरी मग मी माझ्यावर कुठलं तरी प्रेशर येणार कुठल्या तरी गोष्टीचं, अशा गोष्टी मी कधीच करणार नाही. आम्ही त्यासाठी प्रयत्न ऑलरेडी म्हणजे आमच्या लेवलला आमचे जे काही इथे मंडळी आहेत ना त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे आमच्या डोक्यात ऑलरेडी आहे, जे खूप वर्षापासून जाय आणखीन ते आम्हाला करायचंच आहे. ते करताना आता आम्ही दिसू हळूहळू हळूहळू काहीतरी तुम्हाला एक दिसणारच आहे. तुम्ही मागेच पाहू शकता ना की आपण सॅनिटरी पॅड विषयी जेव्हा प्रबोधन केलं किंवा सॅनिटरी पॅड मुलींनी किंवा महिलांनी का वापरले पाहिजेत तर त्याचा एक व्यवस्थित डिटेल व्हिडिओ ते अगदी ते वाटलं म्हणून केलं ना मी, मग त्याची तुम्ही आवा केलात वगैरे वगैरे खूप छान वाटलं. मग एखादा मुद्दा जेव्हा येतो त्याच्या मागे पण काहीतरी कारण असू शकतो. अजून तरी बोलतोय मी काहीतरी कारण पण तेच कारण मी अशी कारण आहेत ना एक नाही असंख्य कारण आहेत, तर ती कारण अशी ठोसपणे मी कॅमेरा समोर बोलू शकत नाही आणि त्यासाठी खरंच माफ करा. आणि असे बरेच मुद्दे आज नाही पुढे देखील येतील की प्रत्येक गोष्ट कॅमेरा टिपून सांगणं पॉसिबल नसतं आणि प्रत्येकाचं एक ठरलेलं असतं की आपण कशाप्रकारे आपलं काम करावं, तशाप्रकारे प्रत्येक जण काम करत असतो, त्याने त्याची ध्येय डिसाईड केलेली असतात, तशी प्रत्येकजण काम करत असतो, तशी मी माझी काही ध्येय डिसाईड केलेली आहेत त्याप्रकारे मी काम करतोय. आणि तरी पण आता लास्टला एवढंच सांगेन की जर कोण असा गैरसमज असेल की आम्ही व्हिडिओ करत नाही याचं अर्थ समर्थन करतो असं मुळीच नाही. निसर्गाची हानी करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाचं आम्ही समर्थन याच्या आधी देखील केलं नव्हतं, आजही करणार नाही आणि भविष्यात देखील नाही करणार नाही. आणि बस आता बस एवढंच सांगतो आणि नाही त्या गोष्टी तुम्ही कदाचित तुम्हाला आता माझं बोलणं काहींना पटलेलं नसेल पण कुठेतरी तुम्ही माझ्या ठिकाणी येऊन पाहिलात ना, इथे येऊन ग्राउंड लेवलला येऊन इथे आता जिथे बसलोय मी माझ्या गावामध्ये जिथे हा विषय सुरू होते इथे तुम्ही विचार करू शकता तिकडे एवढा तापला आहे तर इथे जिथे सुरू होतं तिथे एवढा मोठा तापू शकतो किंवा ऍक्च्युली तापलेला आहे तर ते पॉसिबल नाही काही गोष्टी. तर बस तुम्हाला आता माझं म्हणणं पटलं असेल आणि विनंती करतो की तुम्ही एकदा माझ्या ठिकाणी या आणि विचार करा आणि पटवून घ्या ज्या कामासाठी हे चॅनल सुरू केलं आहे आणि जे एंटरटेनमेंट करायचं जे आपलं काम आहे किंवा माझी लाईफस्टाईल दाखवून माझ्या लाईफस्टाईलमधून मी असं एक कुठून तरी खूप असं हुडकून काढतो की हे तुम्हाला आवडेल हे तुम्हाला आवडेल हे असं करावं तसं करावं ते अहोरात्र आपण मेहनत करतोय खूप अगदी एक दीड वाजेपर्यंत अगदी सकाळी 4-5 वाजेपर्यंत एडिटिंग करून तुमच्यापर्यंत ते व्हिडिओज पोहोचवतोय खूप मेहनत घेतोय तर त्या मेहनतीचं फळ देखील आम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुमचं प्रेम मिळतंय तर तसंच प्रेम मिळत राहावं हीच विनंती आहे. आणि काही गोष्टी असतात तिकडे म्हणजे आता तुम्हाला आता बस आता किती म्हणजे मला आता कशा प्रकारे त्या सांगावे कळणार नाही कारण कधी कधी ना आपले हात बांधलेले असतात काही गोष्टी आपल्याला त्या प्रकारे आपण करू शकत नाही आणि ते त्या काही गोष्टी कधी कधी न करणं हेच चांगल्याचं असतं म्हणजे आता हे कळलं असेल तुम्हाला की काय माझ्या बोलण्याचा उद्देश असेल ते. तर म्हणजे पाहिलात असं हे माझं ते मत होतं आणि जे ठाम मत होतं ते टायटल पण तुम्ही पाहिलं असाल हा माझा पहिला आणि शेवटचा व्हिडिओ आहे. तरी पण बऱ्याच जणांच्या कमेंटच होत्या आणि त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी मी एक कम्युनिटी पोस्ट पण लिहिली होती जी पोस्ट तुम्ही आता इथे वाचत असाल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती पोस्ट वाचा कोणी अजून जर वाचली नसेल त्याच्यामध्ये पण माझं ठाम मत सांगितलं होतं. तर हेच माझं मत आहे आता याच्यावर मी पुन्हा का बोलणार नाही कारण त्याच व्हिडिओमध्ये लिहिलं होतं मी हा माझा पहिला आणि शेवटचा व्हिडिओ असेल. तर माझं मत तुम्हाला कम्युनिटी पोस्टद्वारे जी तुम्ही आता वाचलात पुन्हा एकदा इकडे तुम्हाला शो करतो तर ती वाचा. आणि गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगून झालेलं आहे तर हेच माझं ठाम मत आहे कारण याच्या व्यतिरिक्त असं मी काय बोलू शकत नाही का बोलू शकत नाही हे नीट सांगितलंय. तर बस आणि ज्यांनी सपोर्ट दाखवलाय त्यांचे खूप खूप आभार. आणि काही अंशी लोकांचा जो मतभेद आहे किंवा मतभेद म्हणण्यापेक्षा गैरसमज आहे तो लवकरच दूर होईल तर त्यांच्या जागी ते देखील योग्य आहेत त्यांच्या भावना देखील मी समजू शकतो. पण एकदा माझ्या इथे येऊन तुम्ही विचार केलात तर तुम्हाला देखील तुम्ही माझ्या इथे असता तरी असाल तर तुम्ही माझ्या भावना समजू शकाल. तर ठीक आहे बस जाता आता पुन्हा सांगेन की आपल्या देव सावंत या मित्राने खूप छान एक शॉर्ट फिल्म बनवली ती नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. चला भेटूयात आता. हा पुढचे जे व्हिडिओ असतील ना ते देखील जुने व्हिडिओ आहेत. जुने म्हणजेच की आपलं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या आधीचे आहेत. जेव्हा मी मुंबईला गेलो होतो तर ती सिरीज पूर्ण पेंडिंग आहे तर ती पेंडिंग सिरीज तुम्हाला आता काही दिवसांनी लागोपाठ पाहायला मिळेल. चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आशा करूयात प्रार्थना करूयात की गावी जे तणावाचं वातावरण आहे ते लवकरात लवकर दूर होईल आणि सर्व काही सुरळीत होईल. ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.